तर मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतो आणि त्याच्यासोबत सरकारी कर्मचारी जे काही आहेत त्यांच्या माहिती त्यांच्याबद्दलची जी काही माहिती असेल त्याच्याबद्दलची व्हिडिओ आपण पाहत असतो. आज आपण असा सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल अत्यंत महत्वाचा असा जो काही विषय आहे तो म्हणजे त्यांचा प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, ज्याला आपण ईपीएफ असंही म्हणतो. या त्यांच्या पीएफचा तिसरा आणि चौथा जो काही हप्ता होता 7व्या वेतन आयोगाचा थकीत रकमेचा, तो हप्ता जो आहे तिसरा आणि चौथा हप्ता जो आहे तो आता जमा होणार, अशा प्रकारची माहिती जी काही आहे ती पुढे आलेली आहे. त्याच्याबद्दलची जी काही तरतूद आहे रकमेची ती झालेली आहे. नेमकं काय आहे हा व्हिडिओ, केव्हापासून आपल्याला हप्ता मिळणार होता, कसा मिळणार होता, किती हप्त्यांमध्ये तो जमा होणार होता आणि कुठपर्यंत जमा होणं आवश्यक होतं आणि तो कसा झाला, ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती ग्राफिकच्या माध्यमातून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका, मध्ये स्किप करू नका आणि आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, त्याला त्यांना सुद्धा या माहितीचा निश्चितच फायदा होईल. तोपर्यंत तुम्ही जरी चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्याची अत्यंत सोपी पद्धत मी इथं सांगितलेली आहे, फक्त या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज तुमच्या माहितीचे जे काही व्हिडिओज आहेत ते अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत जातील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जरी अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करावं लागत नाही, फक्त त्याला लाईक त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. तर बघूया मित्रांनो काय आहे नेमकं 7व्या वेतन आयोगाच्या पीएफच्या हप्त्यांबद्दलचं जी काही पूरक मागणी. तर इथं आपण पाहता हा सप्लिमेंटरी डिमांड 2023-24 पूरक मागण्या 2023-24. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि या पहिल्या गुरुवारी त्या ठिकाणी आपल्याला ही गोड बातमी मिळालेली आहे. काय बातमी आहे बघा, इट हॅज बीन डिसाइडेड टू प्रोव्हाइड ऍडिशनल फंड ऑफ रुपीज नियर अबाउट 27,28,41,26,000 फॉर पेमेंट ऑफ सॅलरी पेन्शन एरियर्स, पेन्शन एरियर्स ऑफ थर्ड अँड फोर्थ इन्स्टॉलमेंट ऑफ सेव्हन्थ पे कमिशन ऑफ वर्किंग अँड रिटायर्ड टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट इन प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी एडेड स्कूल्स इन द स्टेट. त्याचा मराठी अनुवाद सुद्धा इकडे दिलेला आहे बघा. राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर पदांचं वेतन, निवृत्त वेतन 7व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी रुपये 27,28,41,26,26,000 इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद जी काही आहे ती करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे जो काही तिसरा आणि चौथा हप्ता आपल्याला मिळालेला नव्हता तो आता मिळणार आहे. तर नेमका आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत याच्यामध्ये की कधी हप्त्याची जी पाच विभागणी होती पाच याच्यामध्ये तर ती कशी करण्यात आलेली होती, आतापर्यंत किती मिळालेले आहेत आणि किती बाकी आहेत आणि हा तिसरा आणि चौथा कसा मिळणार आहे. तर बघा याच्यामध्ये 7वा वेतन जो काही आयोग आहे तो आपल्याला जानेवारी 2019 मध्ये लागला. ऍक्च्युअल तो 2016 पासून लागणार होता, तो 2019 मध्ये लागला. 2019 मध्ये लागल्यामुळे जानेवारी 2016 ते जानेवारी 2019 पर्यंत जी काही थकबाकी होती ती पीएफ मध्ये जमा करायचं ठरवलं. ते मागच्या 6व्या वेतन आयोगामध्येही तसंच होतं आणि आता 7व्या वेतन आयोगामध्येही तसंच होतं. 2016 ते 2019 जानेवारी या दरम्यानची जी काही थकबाकी आहे 3 वर्षाची ती पीएफ मध्ये जमा करायची, पण एकत्र नाही तर त्याला 5 समान हप्त्यांमध्ये वाटून द्यायचं. ठीक आहे, 5 समान हप्त्यांमध्ये वाटली गेली आणि ती त्याप्रमाणे पहिला जो काही हप्ता होता तो जुलै 2019 मध्ये जमा करावा असं निश्चित केलं होतं. दुसरा हप्ता जुलै 2020 मध्ये जमा करावा असं निश्चित झालेलं होतं. तिसरा हप्ता जुलै 2021 मध्ये जमा करायचं निश्चित होतं. चौथा हप्ता जुलै 2022 मध्ये निश्चित करायचं होतं आणि 2023 मध्ये 5वा हप्ता मिळणार होता. म्हणजे अशा आतापर्यंत, आता जुलै 2023 गेला, आता डिसेंबर 2023 चालू आहे, 2023 पर्यंत 5ही हप्ते जे आहेत ते आपल्या पीएफ मध्ये जमा व्हायला पाहिजे होते. पण आता किती झालेत आणि कसे झालेत, किती बाकी आहेत ते पुढच्या जे काही ग्राफिक्स आहे त्याच्यामधून आपण समजू शकतात. पहिला जो हप्ता आहे तो रेग्युलर 2019च्या जुलै महिन्यामध्ये जमा झाला. दुसरा जो हप्ता होता तो जुलै 2020 मध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु महाराष्ट्रासकट भारतावर आणि सगळ्या जगावर कोरोनाचं संकट होतं आणि या काळामध्ये
मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधीची तरतूद होती, मोठ्या प्रमाणात खर्च वाढलेला होता आणि म्हणून आपल्याला दुसरा हप्ता जो आहे तो जुलै 2020 मध्ये मिळाला नाही. मग तो दुसरा जो काही हप्ता होता तो जुलै 2021 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर जुलै 2022 मध्ये तिसरा जो हप्ता, तो म्हणजे दुसऱ्यानंतर तिसरा हप्ता मिळणं अपेक्षित होतं, परंतु तोही काही कारणास्तव तिसरा हप्ता जुलै 2022 मध्ये मिळाला नाही. परंतु जरी हप्ता मिळाला नाही तरी इन्कम टॅक्स मध्ये सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याचा इन्कम टॅक्स मध्ये ऍड केलं आणि त्याच्यावरचा टॅक्स गव्हर्नमेंटला दिला. या तिसऱ्या हप्त्यातला 1 रुपया हातात मिळालेला नसताना सुद्धा याच्यावर टॅक्स भरणारा शिक्षक हा एकमेव प्राणी त्या ठिकाणी मला वाटतं आहे, असं माझं मत आहे. शिक्षक शिक्षकेतर सगळेच कर्मचारी. तिसरा हप्ता मिळाला नाही जो मिळायला पाहिजे होता 2022 मध्ये, आणि त्याचा टॅक्स मात्र आपण भरलेला आहे. मग आता तिसरा हप्ता ऑलरेडी आपला बाकीच होता आणि आत्ताच आपण जे काही वरती जी काही पूरक मागण्या 2023-24 पाहिल्या त्याच्यामध्ये तिसरा व चौथा हप्ता हा 2023 मध्ये मिळणार मंजूर झालेला आहे. 23 आता संपण्यासाठी 15 दिवस बाकी आहेत. नेमका आता शासन आदेश काय निघतो, कोणत्या महिन्यापासून हा तिसरा हप्ता टाकायला सांगतात आणि कोणत्या महिन्यापासून चौथा हप्ता टाकायला सांगतात, कधीपासून त्याचं व्याज त्या ठिकाणी मिळवलं जातं, कधीपासून त्याचं त्याच्यावर त्या रकमेवरचं व्याज आपल्याला मिळेल, हे त्या ठिकाणी जो नवीन GR वगैरे येईल अर्थ खात्याचा म्हणा किंवा शिक्षण विभागाचा, त्यानंतरच ते क्लिअर होईल. मात्र तिसरा आणि चौथा हप्ता त्या ठिकाणी तो आता आपल्याला मिळणार आहे, तेवढी पूरक मागणी झालेली आहे. त्याच्यासोबत जे काही NPS धारक कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी रोखीने हा हप्ता मिळतो. मागच्या वर्षापासून त्यांनी ते टाकून ठेवलेला आहे, त्यांना तो हप्ता अजूनही मिळालेला नाही, तेही वाट पाहत होते आणि त्यांना सुद्धा हा हप्ता त्यांचा रोखीने त्यांना मिळेल. तर अशा पद्धतीने हे तिसरा आणि चौथा हप्ता आता मंजूर झालेला आहे आणि पाचवा हप्ता अद्याप बाकी आहे. तो पाचवा हप्ता कधी मिळेल त्या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागेल. कदाचित त्या ठिकाणी पुढच्या वर्षी तो आपल्याला मिळेल 2024 मध्ये, अशी आशा करूया. आणि या ठिकाणी मी थांबतो. मात्र हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आवडल्यास निश्चित त्या ठिकाणी लाईक करा. थांबूया. थँक्यू.